हाय फ्रेंड्स एमके ऑल न्यूज न्यूजमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो नोकर भरती प्रक्रिया एम पी एस सीद्वारेनेच घ्या तर मोठ्या प्रमाणे मागणी आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघितल्याबरोबर तुम्हाला लक्षात पण आलं असेल राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी पण मुख्यमंत्र्यांना लेटर लिहिलेलं आहे ले। तर जी नोकर भरती प्रक्रियानं एम पी एस सीद्वारेच घ्यायला पाहिजे आणि घ्या म्हणून असं एक लेटर लिहिलेला आहे मित्रांनो तर याच्यात असा उल्लेख केलेला आहे की चौदा तारखेला एम पी एस सीकडनं एक रिप्लाय आला होता की आम्ही नोकर भरती घ्यायला तयार आहे तर राज्य शासनाची परवानगी पाहिजे तर आम्ही तर तयार आहे तर तुम्ही कुठल्याही खाजगी कंपनीची निवड करू नका तर राज्यात नोकर भरती प्रक्रियेसाठी एकच यंत्रणा असणे आवश्यक आहे यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैशाची बचत ही मोठ्या प्रमाणात होते मित्रांनो सध्या जी टेंडरची प्रक्रिया राबवली जात आहे ती तत्काळ रद्द करावी आणि सर्व परीक्षासाठी एम पी एस सी द्वारे घेणे आवश्यक आहे आपल्या सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे राज्यभरातून आपल्या सरकारचे कौतुक पण करण्यात आलेले आहे मित्रांनो तर महापोर्टल बंद केले होते कारण सर्वांना माहित असं आहे की मोठ्या प्रमाणे घोटाळा होत होता त्यासाठी बंद केलेले आता पुणे खासगी कंपनीची निवड म्हणतात ती पण गोटाळ होण्याचे चान्सेस असं सर्वांचं म्हणणं आहे त्यासाठी एम पी एस सी द्वारेच एक्झाम घेतली पाहिजे तर तुम्ही बघू शकता ही प्रत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री साहेबांना देण्यात आलेले आहे तर मित्रांनो बच्चू कडू दादा भरपूर आमदार खासदार मोठ्या प्रमाणे लेटर पाठवत आहेत आणि जे जे लेटर ते पण लेटर आपल्याकडे आहेत ते सर्व लेटर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आमदार रोहित पवार यांनी पण लेटर दिलेलं आहे की महापोर्टल बंद झालेलं आहे एम पी एस सी मार्फत घ्या तर मराठी विद्यार्थी परिषद यांनी पण लेटर दिलेलं आहे राजू शेट्टी सर यांनी पण लेटर दिलेलं ले। आहेत अजून भरपूरच माझ्याकडे ठराविक आहेत मित्रांनो तर रविकांत तुपकर सर यांनी पण लेटर दिलेलं ले। आहेत आम आदमी पक्ष युवा आघाडी यांनी पण लेटर दिलेलं आहे सर्वांचं सर टॉपिक एकच आहे एम पी एस सीद्वारेच घ्यायचं आहे मराठा क्रांती मोर्चा यांनी पण दिलेला आहे तर भुयार सर यांनी पण दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुम्ही पण नक्कीच कळवा मित्रांनो तर सध्या तर ट्रेंडिंग चालू आहे हॅशटॅग ओनली एम पी एस सी म्हणून मुक्त निवड प्रक्रियेसाठी आणि मित्रांनो तुमचं मत कसं मांडायचं ते तुम्हाला मी सांगत आहे तर एक क्वेश्चन आपण क्रिएट केलेलं तुम्ही कुठलाही माझं व्हिडिओ बघत असेल तर खाली तुम्हाला एम के ओलन्यूज माझं चॅनलचं नाव दिसतं त्याला ते क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होतो तर वर बघा होम व्हिडिओ प्लेलिस्ट कम्युनिटी बॉक्स तर आपल्याला चार नंबर बॉक्समध्ये जायचं आहे कम्युनिटी तर होमच्या बाजूला व्हिडिओ ते मी स्लाइड करतो बघा व्हिडिओ च्या बाजूला प्लेलिस्ट प्लेलिस्ट च्या बाजूला कम्युनिटी तर याला ओपन करायचं आहे याच्यात तुम्हाला प्रश्न मिळून जाईल की नोकर भरती प्रक्रियेसाठी म्हणजे कोणामार्फत आपली भरती व्हायला पाहिजे एम पी एस सी मार्फत की कुठलेही दे एक्झाम घ्या तर तुमचं मत तुम्ही नक्कीच मांडा मित्रांनो एक तास झालेले जवळपास साडेतीनशे पावणे चारशे उमेदवारांनी मत मांडलेलं आहे आणि मित्रांनो येत्या आठवड्यामध्ये प्ले स्टोरवर आपला ॲप अवेलेबल असणार आहे ॲपचं नाव आहे एम के ऑल न्यूज तर पोलीस भरती संबंधात सर्व माहिती तुम्हाला या ॲपमध्ये मिळून जाईल मित्रांनो तर दोन तीन दिवस लागेल तरी पण मी तुम्हाला एक आठवडा सांगत आहे मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न चालू घडामोडी पोलीस भरतीसंबंधी जे न्यूज असेल सर्व काही माहिती तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो ॲपमध्ये तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो